नमस्कार, जय महाराष्ट्र। आता मी एका न्यूज चॅनलवरती न्यूज पाहिली, त्यामध्ये बेळगावमध्ये जी कर्नाटक सरकारने अनाधिकृतपणे या ठिकाणी विधानसभा बांधली आणि बेळगावचा सीमाप्रश्न सुटायच्या आधीच या पद्धतीच्या गोष्टी केल्या, बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा दिला, बेळगावचं बेळगावी केलं, सुप्रीम कोर्टमध्ये सीमाप्रश्नावरती केस प्रलंबित असताना सुद्धा अशा पद्धतीची गोष्ट या ठिकाणी केली। हे करत असताना स्थानिक मराठी जनतेची जी काही जमीन होती ती जमीन या सरकारने अक्षरशः ओरबाडून घेतल्याप्रमाणे तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांची जमीन घेतली आणि त्यावरती कर्नाटकाची दुसरी सुवर्ण सौध अशा पद्धतीचं नामकरण देऊन त्या ठिकाणी विधानसभा बांधली। त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्या विधानसभेचं उद्घाटन झालं आणि आज इतक्या वर्षानंतर त्या ठिकाणी 3 मूर्त्या बसवण्यात आल्या। हे युगपुरुष आहेत, त्या तिन्ही मूर्त्यांचा आम्ही आदर करतो। संपूर्ण सीमा भागातल्या मराठी माणसांच्या वतीने त्या मूर्त्या बसवल्या यासाठी आम्ही त्या सरकारचं अभिनंदन करतो। परंतु या सरकारने जो दुजाभाव मराठ्यांबरोबर, मराठी माणसाबरोबर आणि स्थानिक भूमिपुत्रांनी, ज्या स्थानिक भूमिपुत्रांनी ती जमीन या सरकारला दिली, त्याच ठिकाणी याच रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसवली गेली नाही, हा महाराजांचा अपमान नाही का? हा मराठी माणसाचा अपमान नाही का? या ठिकाणी या सरकारला सांगू इच्छितो, निवडणुका जवळ आल्या की तुम्ही पुतळ्यांचे उद्घाटन करता, निवडणुके जवळ आल्या की त्या समाजाचा कोण आहे, त्या समाज तो समाज कोणाला मानतोय, यांच्या मूर्तींना तुम्ही हार घालता, त्यांच्या मूर्ती तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बसवता, एका ठिकाणी एका मूर्तीचं 2-2 वेळा अनावरण करायचं, दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी संघर्ष करायचा, मात्र ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपतींचा अपमान होतो या कर्नाटकामध्ये, महाराजांना न्याय द्यायची वेळ येते आणि ज्यांची जमीन घेतली, ज्यांच्या जमिनीवरती तुम्ही हा विधानसौध बांधला, त्या ठिकाणी मात्र छत्रपतींना डावललं जात आहे। याच्यामधून तुमचा महाराजांवरचं जे बेगडी प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळे समस्त मराठी माणसाच्या वतीनं आणि समस्त या महाराष्ट्र राज्यातल्या मराठी लोकांच्या वतीनं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ताबडतोब त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही सन्मानानं बसली पाहिजेत आणि बसवलीच पाहिजेत, कारण तुम्ही ज्यांची जमीन घेऊन ती विधानसभा बांधलीत त्याच ठिकाणी जर तुम्ही त्या मराठी माणसाचा अपमान आणि महाराजांचा करणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। एवढंच मी तुम्हाला सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।